तर साताऱ्यात पावसात भिजून शेतकऱ्याला न्याय देतो म्हणाला असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. पण तुम्ही भिजला तशी तुमची आश्वासनही भिजली असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. मव्याच्या काळातच शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारे निर्णय झाले अशी टीका राजू शेट्टींनी शरद पवारांवर केली. तुम्ही साताऱ्याच्या पावसामध्ये भिजत भिजत सांगितलं, या महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही परिवर्तन करणार आहोत. परंतु तुम्ही जसं पावसात भिजला तसं तुम्ही दिलेले आश्वासनं सुद्धा, पाऊस पडल्यानंतर रानातला ढेकूळ जसा विरघळून जातो तशी तुमची आश्वासनं विरघळून गेली. उलट शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे निर्णय महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा झालेले आहेत.